डॉक्टर बैलाच दुखत आहे. कधी येणार तुम्ही? चार दिवस झाले बैल काही खायना. येणार आहे का नाही मला सांगा तुम्ही. नाही का तुम्हाला टाइम नाही का? बरं ठीक आहे. नाही आलं तुमचं बाप दुसरा बोलतो. अण्णा दहा हजार रुपये द्या. कशाला? मोबाईल घ्यायचा. मोबाईल घ्यायचा? पैसे काय झाडाला येतात का? मोबाईल फुटलाय माझा. मला मोबाईल फुटला ती तिकडे पाठीमागं पैसे झाडे आण तोडून जा. हे बघा ना आता हँग होतोय येऊन. अरे हँग होतोय हे 5 वर्ष झालं मी हे जुना मोबाईल वापरतोय माहितीये का तुला. आणि 3-3 वेळेस सांगतो तुम्हाला परत मोबाईल फुटला. 10-10 हजार रुपयाचे मोबाईल तुला 12 महिन्यात 2-2 कशाला पाहिजे तुला? तुम्ही देणार का? नाही नाही भेटत. अजिबात नाही ते चालू दे. जवळ चालले तवर असं का? हा तुम्ही देणार का? नाही तुला सांगितलं ना पैसे नाहीत. 3-3 वेळा पैसे पैसे करू नको. अरे गावाला सांभाळायचं का तुम्हाला समज बसायचं? जा जा. आहे का रस्ता पांधी? हा हा याचा रस्ता आहे. ती वस्ती ती नारळी झाड दिसतील का? हा ती वर तिथे वस्ती आहे. आपल्याला सिमेंट रस्ता तिथे करायचा. हा तिथपर्यंत चालला ना? हा ते पूर्ण असं चिकुले त्यांना तकलीफ होती जाय करता. ते साहेब या ओके का सगळ्या? हा साहेब ओके द पण ती आपल्याला एक जण नडीत आहे. कोणत्या जमीनवाला देऊ पुढचा की इकडचा पाठीमाग? खाल्ला काढल्या जायचं नाही काय? नाही हे रस्ता आहे ना वरच्या पट्या भरल्या करून द्यायचा. होऊन देते लोक नडीत आहे एक जण आता बघू काय ती. बर काय जेवण्या? काय नाही ते तुमच थोडं मीटर इकडे ना. काय तुम्ही जे रस्ता आहे ना आपल्याला ते सिमेंट रस्ता आहे ना ते आपले पाहुणे नाहीत का वस्ती वरली ती रस्ता करू म्हणतो. मग तिकडे तुमच्या वाजून घाला तिकडून इकडे काय तुमचं? ऐका तुम्ही कसं असतं माहिती का? काय का सरपंच दादा आले का? मला सांगू नको ते साहेब रस्त्याचे फिरते अजिबात जमणार नाही. तर मी काय म्हणतो जे तुमचं वावर आहे ना तिकून घालला वरून ऐकून तर घ्या राव तुम्ही आपल्या जवळचं माणूस अजिबात सांगू नको ते सरपंच ते बघ इथं अजिबात वावर थांबायच नाही. इथून तुम्हाला सांगतो मी एक मुंगी सुद्धा जाऊन देणार नाही. अजिबात होईल नंतर काय नाही जायचं माझ्या वावरातून. पण सरपंच दादा आले का? मी काय म्हणतो बोलेल मग सरपंचाला. बरं मी फोन करतो पण तुम्ही इकडे या ना. तू काय सांगितलं तुला? तू सरपंचाला बोलव त्याला सांगतो त्याची वावर नाही का त्याला तिकून आई. तर पण ह्यो तुम्हाला रस्ता लागणार आहे ना ह्यो गाव पातळीच विषय. तुम्ही असं कसं करता? अरे हाय तुला काय करायचं? मय मायावरून नाही जायचं विषय संपला. तुम्हाला आपलं खास जोडीदार बरोबर आहे. तुम्ही तुमच्या याच्यातून करा. तुम्हाला काय करायची ती? ती बरोबर आहे पण गाव काय म्हणणार पुढे परत? तुम्हाला नाही करायचं गाव येते ना. नाही करायचं मला. हॅलो काय करतेस? च्या पाणी. मी काय म्हणतो ऐक ना. घेतला असता दिवाळीला? दिवाळी तशी काय 2-1 महिन्याच राहिली. ऑफर चांगले असतात. 20-20 मोबाईल येईन 15 पर्यंत. एवढे भरच ऐक. बड्डे बड्डे बड्डेला काय असं दिवाळी काय 2-2 महिने तू बड्डे बड्डे एकच लावून धरलाय. सरपंच आले दादा येईल का? सरपंच येऊ दे घ्या तुमचा विषय काय आहे. बरं आई करतो का नाही सही येऊ दे ना. येऊ दे ना गे काय करायची गे बोलून सरपंच तुला जास्त झाले काय रे जेवण काय नाही दाखव दे ते करी नाही सही याच्या. कोण ठीक आहे त्या देऊ सरकारी कामाला आडा पुरतो काय काय चाललं तुम्ही माझ्या वर करायचा नाही नाही करायचं. अरे ऐक मी तुला समजून सांगतो. काही सांगायचं नाही अजिबात. ऐकून घे माझा आजू ऐकून घे. नाही ऐकायचं माझा ऐकून घे. मला माझ्या वावतून रस्ता होऊन द्यायचा नाही. एक मिनिट माझा आयो आधी ऐकून काय ऐकायचं
तू माझ्या बासीचा मुलगा आहेस म्हणून मी तुला समजून सांगतो. मी सारं गाव नीट केलेलं आहे, तू माझ्यामुळं झाट आहेस. आपण माझ्या वावरून नाही जाऊन द्यायचा, माझा प्रश्न आहे. तू नाही जाऊन जाणार? तू तिकडून घाला तुमच्या वावरातून, इकडे कुठं चाललं तुमचं? असं आहे का? हा, तू जाऊन देणार? नाही नाही जाऊन देणार. काय करणार तू? काय करणार म्हणजे या घेऊन तुम्ही मशीन आणते, पाहतो कसं येतं ते मशीन आणते. काय करणार तू मशीन आलो? काम करून देत नसतो तू मला. बी बडेच शेद्या म्हणते जेसीबी खाली जीव देईन, पण रस्ता होऊन देत नसतो. तुला चेंगरून काढीन पण रस्ताच करीन. मला हे सरपंच म्हणते. बघतो कसं रस्ता करते. बघ करतो का नाही? नाही होऊन देत रस्ता. नाही होऊ देत का? चालते. आणि सरकारी कामात तू आळा पडतो ना, तुला तहसीलदार आणून तू वळवळच बंद करतो. आणि अर्ज लिही लगेच जातो. आलो पाठ लगेच येतो. मला सर होऊन देत ना. बघतो चला बसा गाडी चालू केलं जायचं. ते काम करू साय कार्यक्रम टाकायचं तुला सांगितलं ना तू नीट. दादा पेट्रोल आहे हो गाडीत. हे बघा वाजत पेट्रोल माझ्या अंगावर टाक आणि मला फिटून दे. बरं चला ना तुम्ही दादा बसा ना. चलो ते अजिबात जमणार नाही तुला सांगितलं ना. मोर जाऊन साय कर बसा राहू दादा. मला माझ्या फोडात पेट्रोल टाकायचंय. बरं जा तुम्ही पुढे सहायचं काम करू तुम्ही लगेच कर. आलो मी. बर बर सुन्या तो बड्या रस्त्याला आडा पडलाय. अरे सरपंच तो गावचा नेमका विकास काय केलास? काय केलं हे तुला सांगू का? मी ज्या टायमाला निवडणूक होती त्या टायमाला दारू एकाची प्याला, बोलायला एकाचा घेतला. आणि वरून मला सांगतो का विकास काय केलाय? मला परत तोंड उघडायला नकोस. तुला विकास गावात काय केलाय हे तुला मी संध्याकाळी सांगतो. मी आता तहसीलला चाललो त्या शेतीची झिरोची मला तहसीलदार आपण त्या जीवनी अर्ज घेतलाय पण सही केली का नाही ते पाहावं लागेल मला. ओ सरपंच. अरे काही अपंगाची विद्या आहे का नाही? तुला आता पगार चालू केलाय ना दळस बस गच्ची. अहो दुसरं आहे ना काय? दुसरं असं ते नंतर बघून घेऊ. राम राम. काय तो घरकुलाच बघा ना राव आपलं तेवढं घरकुल काय झाडं लाय देत का? त्याला काही खर्च पाणी करावं लागतं. करू राव तुम्हाला. कधी करतो? कधी कवा करू? तुम्ही म्हणता चल कर पार्टी कर चल लगेच तुला घरकुल. बर करू पण होईन का नक्की? त्या नक्की करतो 100%. मला सरपंच दादा म्हणते चल. चला मग बस लगेच वळव. लगेच वळ पण राव. चला ना. गावरान कोंबडीच कधी म्हणून तुला स्वतः सांगून ठेवतो. आपल्याला मॅकडोल सांग ना. बर एक मॅकडोल आण. अजून काय सेवा करू सांगा? अरे गावरान कोंबडी सांग. एवढं सांगावं लागतं का?
गरम कोंबडी आहे का? आहे ना। किती दिले? काय दिले? 350 रुपये। बर चला, सरपंचापेक्षा अप्रूव नाही, एक गरम कोंबडी बनवून द्या। बर बर, लगेच लगेच, एक एक दीड तासात होतय। लगेच लगेच लवकर द्या, जरा टापकन जरा, आणि उशीर लागू नको मला, मोर काम आहे तशी। बरं, तुला एक सांगायचं होतं। बोल। मला एक पोरी आवडते। अय बाबा, पोरीच्या नादी नको लागू, पोरगी पटायच्या सफेद पण सांभाळायचं लय आवघड। इथं मायाच नाकीनं आले तर त्यांना या आला बड्डे, हे घ्यायचंय कपडे घ्यायचे, ड्रेस घ्यायचा आहे, मोबाईल घ्यायचा आहे, यांच्या काही नाद नको लागू। कॅडबरी 300 रुपयाची कॅडबरी मागत द्या, खरे शिव्या भाकरी खात्यात आणि इकडे म्हणतात मला कॅडबरी 5 रुपयाची नाही 300 व्हायला लागत त्यांना। तू सांगतो पोरगी पटायची, काय पटू नको, जे आहे ते आपले खातो, अर्धी भाकर घरी ते गपचिप काय, त्यांच्या नाद लागशील लागशील भिकारीला। ग बाबा काढा आहे म्हणून तुम्ही काही म्हणा लोकायला आता, आमचं आहे आम्ही काय येडे नाही म्हणून सांगत नाही, आम्हीच फसलोय बिट्या ते प्रेम करून। ग बाबा ज्याचं नाही त्याला विचारून पाहू कसं होतंय, तुमचं आहे म्हणून तुम्ही लगेच दुसऱ्याला ज्ञान देता। आईला सरपंच काय पिऊन पडलं काय गाडे तिकडे, कोण लागा नाही चायला, असेच काम असतील काय तशी लिहायची काय दळवत। अरे उद्धव, एक हांड आपल्याला आड पडतोय। कोण आहे ते? अरे ते बडेसेद्या। बडेसेद्या? हा, काय करू तुम्ही सांगा, हाणू का त्याला? मी एक रस्ता होता त्यो रस्त्याला आडा पडतोय। हा मग हाणू का मी त्याला? तुम्ही फक्त हुकूम द्या त्याला, कधी आण माझ्यापर्यंत मोडून तुझ्या पाठीमागे आहे ना। हाणी तर जाण तुम्ही, तुला जर ढाका लागून दिला कुठं तर मला सरपंच दादा म्हणते। मी तर अजक्ता हाणी जाण तू। अरे मला सरळ बोल, तू बोलायचं नाही मला, सरपंच दादा बोलायचं। काय असं बघितली तुमच्या माग मी सांगतो ते आणला माझ्या समोर आणायचं तू आणतो आणि जाणतो चला आणू का चाललं लगेच? त्याला एवढंच नाही त्याला तहसील जातो आणि त्याला सरळच करतो। बाय तू या 4 दिवसात काय होतंय वातावरण गावात? सरळ करायची तहसील करायची गरज नाही, एकटा हे पाट्ट सरळ करीन त्याला। त्याला नाव उद्धव म्हणतात। लगेच जेवल्यानंतर काय चिकन चिल्ली आईला तुला आवाज येतो मार देख निकालेंगान बिडो आवाज आम्ही आते निकाल। घरकुलाच काय द्या ना आम्हाला। अरे घरकुल देतो म्हणलं देतो, शब्द दिलो टळणार नाही, आणि नाही मंजूर झालं तर माया पदर देईन। अरे या कार्डात 1.5 लाख रुपये। अहो कार्ड सरपंच, कार्ड कोणतं दाखवलं तुम्ही? कार्ड मला ते ATM काढाय शिरूरला, तुमचा ATM चा नंबर मागे देतो, ते नंबर सांगा ना। पोरग नंबर मागत होत त्याने। अरे आधार कार्ड पैसे असत का? हे पौराणिक कार्ड त्याच्या खिशात नेलंय काय? अरे दुसरं आलंय काय?
अंटू बंटू समजू नको. अरे गाव अख्खं वागडो तुम्ही, अख्खं गाव सरळ केलेलं मला. मला जर घरकुल, अरे घरकुल काय किरकुळे माया मोर. मला जर घरकुल नाही दिलं ना, याचे परिणाम लय वाईट होतील मग. अरे तुला घरकुल 100% देतो. बघू घरकुल हे किरकुळे माझ्या मोर. काय काम आहे? अगदी आपल्या गावात येत जुनी इतकं वळवळ करते त्याला ना, आपल्याला दुसऱ्या आवाज होतो. कुणाच्या आवाजात तहसीलदार हे होईन बा लगा बच्चन. नाईन्टी काय तुला टुंग करून टाकतो इथं आपलं हॉटेल. सांग नंबर. चल नंबर घे. 96 89 96 89 30 21 63 21 63. तहसीलदाराच्या आवाजात बोलायचं. हॅलो. हा कोण आहे? शहादेव बडे का? अरे तुला जेलची हवा खायची का? तहसीलदार बोलतो. सुरू करू काय द्या. सरपंचाला त्रास देतोस? मूर्ख आहेस का तू? तू कशाच्या कामाला अडथळा तू? आत्ताच्या आता जाऊन त्या सरपंचाची मात माग. लगेच रस्त्याला आड पडला ना परत, तर तुला आड करायला येईल मी तिथं. चल ठेव फोन. क्या बात हो यार, चिकन चिल्ले. चल नाही तिथं. पैसे काढतो वाटत, पूर्ण पैसे काढून घेईन. चल बर लगेच. वट चल 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 चल. कोंबडी कोण खायचं तुमची? अरे तुझी कोंबडी तूच खाय. माझे पैसे महत्वाचे का तुझी कोंबडी महत्वाची आहे? हा तुझी कोंबडी तू खाय. एक सरपंच खा, देव चिकन चिल्ले 90 दे. चल तुझ्या लवकर. चल हे पोरग लय वाईट आहे, आखे पैसे काढून घे. गाडी होतो सुरू. शो कुठं थांबली नाही पाहिजे. मुरत हटकन जरा. अकाउंट ते खाली करीन. अरे तू संडासला गेलाय का? हागायला गेला का? तू मिरच्या खाल्ल्या का? काय असं हागतो तरी कसा नेमका तुने जाक्रीत? काय माणूस यार. शायला हे नसतं संघ आणलं तर बरं झालं असतो. ही पेढा कुंकून आणली, कुंकून नाही. आता सरपंच ऑनलाईन काम झालेलं. अरे नेमकं करतोय काय? संडासला गेलाय का? काय करतोय काय? ते पोरग अकाउंट खाली करी इतरी ओ याय ना. अरे अरे तू तर निल्या. थांब थांब थांब. अरे
चल ना यार, तू संडास करतो काय, तू काय नेमकं करतो? हे गेलं खाड्यात येते आले काय संडास करते काय? ते पोरगा आख आपण खरं तरी पाय मोडला. ए बाबड्या, अरे इकडे रे, माझा पाय मोडला. ए बाबड्या इकडे रे, तुला मी हानत नाही मारत नाही इकडे. अरे माझा पाय मोडला इकडे. अरे तू माझ्या काळाचा तुकडा आहेस, मी तुला हाणणार नाही मारणार. अरे इकडे, अरे इकडे निलेश, इकडे. ए तुझ थोबड मला दाखवू नकोस सरपंच. इकडून लगेच पाय मोडला. अरे बाबड्या माझा पाय मोडला. अरे आता हे गाव मी 4 महिने सांभाळायचं कस चुकलं बाय बा. अरे तुझा चेहरा मला दाखव. आयो चला. अरे तुझ तोंड मला दाखवू नको. अरे माझा पाय मोडलाय, माझा पाय मोडलाय. अरे माझा पाय नीट झाला, तुझा पाय काढीन मला तर सरपंच म्हण. तुला सांगतो तुझं थोबड दाखवू नको. तुला काय बोललो होतो मी? अरे माझा नाच केलास तू, मी सुट्टी देत नसतो. नाही माझ्याकडं सुट्टीच नसती. मला सरपंच म्हणते सरपंच. मला गाव कांदे रे. अरे बापरे गाव कांदे मला. डोंगरांनी काय इकडे पाहिजे रे, पोरग घरी नसतं का? हे पोराने तरी एवढं वाढलं रे. पोरग घरी अरे बाबड्या माझी चप्पल राहिली. चप्पल कोण? चप्पल आणू माझी चप्पल. उचलून घेता का दगडात चालताय? खांद्यावर घ्यायचं का? खांद्यावर घेतो का? खांद्यावर घेऊ दोघ. तुम्ही दोघ खांद्यावर. अरे अरे थांब रे. अरे दमानी. अरे थांब रे. अरे दमानी रे.
अरे बाबा काय सांगू तुला, अरे ज्याचा एक गाडी बोलो रे दुसरी गाडी मला त्रास होतो, हलू नका ना सर, अरे मला त्रास होतोय ना, काय नाही काय दुसरी गाडी बोलो ना फोन करा, गाडी बोला दुसरी।